हॅलो माय डियर व्ह्यूअर, पदभरती निवेदन घेऊन आले आहे तुमच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्याकडून ही पदभरती निवेदन देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर ANUHM कार्यक्रमामधील पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, शुश्रूषागृह पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, ANM इम्युनायझेशन फील्ड मॉनिटर या संवर्गातील रिक्त पदाची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर ही जी पद त्यांनी दिलेली आहे, या पदाची कंत्राटी तत्वावर म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर त्यांना पद भरायची आहे. सदरील पदभरती जाहिरात, पदाची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी, शर्ती या महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर अवेलेबल आहे. जे की तुम्ही हे संकेतस्थळ स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करून पाहू शकताय. डिटेलमध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, ते तुम्ही तिथे वाचून घेऊ शकता. वर प्रसिद्ध करण्यात आलेले असून उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे. जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष सादर करावा करिता या निवेदनाद्वारे आवाहन करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने कोणकोणती पदे आणि कोणकोणत्या पदाला काय काय त्यांनी मानधन ठेवलेलं आहे हे आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन पाहणार आहोत. या ठिकाणी फर्स्ट पद आहे मेडिकल ऑफिसर, मॅटर्निटी होमसाठी 2 रिक्त पद आहेत. MBBS विथ DGO या ठिकाणी शैक्षणिक अर्हता देण्यात आलेली आहे. वयाचे 70 वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि प्रति महा मानधन त्यांनी ते दिलेलं आहे, ते आहे 60,000 रुपये प्रति महा, म्हणजे पर मंथ या ठिकाणी 60,000 पे स्केल यांनी ठेवलेलं आहे. या पदासाठी शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. नियुक्तीचे ठिकाण NUHM असणार आहे. एक SC आणि एक खुला असं 2 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर फुल टाइम मेडिकल ऑफिसर 2 पद आहेत. MBBS या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. वयाच्या 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 60,000 रुपये पर मंथ आणि शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. नियुक्तीचे ठिकाण NUHM आहे. SC 1 आणि ST 1 अशी 2 पदं रिकामी आहे. नेक्स्ट आहे लॅब टेक्निशियन साठी 3 पदे रिकामी आहे. BSc DMLT या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 असं वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे. प्रतिमहा या ठिकाणी पे स्केल जे आहे ते 17,000 रुपये पर मंथ असणार आहे. 17,000 पर मंथ या ठिकाणी पे स्केल आहे. शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. NUHM यांचं नियुक्तीचे ठिकाण असणार आहे. एक ND NTD, एक NTC आणि एक EWS अशी 3 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. तर ही पद भरावयाची आहे. तुम्ही जर BSc DMLT केलेलं असेल, लॅब टेक्निशियन या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 17,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पद आहे ANM नर्सिंग साठी. बरेचसे आपले व्ह्यूअर मला कमेंट मध्ये विचारत होते की ANM पदासाठी जागा रिक्त आहेत की नाही. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये NHM कार्यक्रमा अंतर्गत, नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत 14 ANM पदासाठी रिक्त जागा आहेत. या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांचं ANM आहे. खुला प्रवर्ग 38 आणि राखीव प्रवर्ग 43 असं त्यांचं एज लिमिट असणार आहे आणि यांना पे स्केल जे आहे ते 18,000 रुपये पर मंथ असणार आहे. शासकीय आणि निमशासकीय अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देणार आहे. NUHM या ठिकाणी त्यांची नियुक्ती होणार आहे. 7 खुला, 2 EWS, 4 इतर मागासवर्गीय आणि 1 SC अशी टोटल 14 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्युनायझेशन फील्ड मॉनिटर, एक पद रिक्त आहे. एनी ग्रॅज्युएट विथ टायपिंग स्किल मराठी अँड इंग्लिश. तर कोणत्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन असेल आणि टायपिंग स्किल त्याचं मराठी आणि इंग्लिश असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. खुला 38 आणि राखीव 43 असं या ठिकाणी एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे आणि यांचं पे स्केल जे आहे ते 20,000 पर मंथ आहे.
आणि शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास त्यांनी प्राधान्य या ठिकाणी नोंदविलेला आहे. NUHM या ठिकाणी त्यांची रिक्रुटमेंट करण्यात येणार आहे. एक खुला प्रवर्गासाठी इम्युनलायझेशन फील्ड मॉनिटर ला या ठिकाणी राखीव जागा आहे. तर या महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत उपरोक्त तक्त्यामध्ये नमूद रिक्त पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर रिक्त पदे मेडिकल ऑफिसर, मॅटर्निटी होम, फुल टाइम मेडिकल ऑफिसर हे 1/10/24 रोजी मुख्य इमारत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर काय आहे, थेट मुलाखत या ठिकाणी आयोजली आहे जी की 1/10/2024 ला आहे. तसेच लॅब टेक्निशियन, ANM इम्युनलायझेशन फील्ड मॉनिटर या रिक्त पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 24/9/2024 ते 4/10/2024 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून 11 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला या दिलेल्या ऍड्रेस वर पोहोच करायचंय. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मॉर्वेल बिल्डिंग, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात सादर करायचे. तर या ठिकाणी मेडिकल ऑफिसरने डायरेक्टली मुलाखतीसाठी तिथं प्रेझेंट राहायचं आहे 1/10/24 ला. अजून 1/10/24 आलेली नाहीये, यासाठी टाइम आहे तुमच्याजवळ. प्रिपरेशन साठी तुम्हाला जर या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि बाकीची जी पदं आहेत आपली BSc, DMLT, ANM आणि इम्युनायझेशन, म्हणजे तुम्ही कोणत्याही ग्रॅज्युएशन जर असेल तर या 3 पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, जे की 24/9/2024 ते 4/10/2024 पर्यंत तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन दिलेल्या ऍड्रेस वर पोहोच करायचंय. या पदासाठी अप्लाय करत असताना तुम्हाला या ठिकाणी फी त्यांनी ठेवलेली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये असे या ठिकाणी DD तुम्हाला जोडायचं आहे. सदरचा DD जो आहे औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद यांच्या नावाने तुम्हाला काढायचा आहे. आणि हा जो DD असणार आहे तो राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. 60 वर्षावरील अर्जदारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता म्हणजे फिजिकल फिटनेसचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे जर तुम्ही 60+ एज कॅरी करत असाल तर. आणि या ठिकाणी बाकीचे त्यांनी नियम आणि अटी दिलेल्या आहेत. तर या नियम आणि अटी तुम्ही नंतर वाचून घ्या. तुमची जी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची पदभरती असणार आहे ती 29 जून 2025 पर्यंतची असणार आहे. आणि त्यानंतर यांनी बाकीची सगळी सूचना या ठिकाणी दिलेली आहे, ते नोटिफिकेशन मध्ये नंतर तुम्ही वाचून घ्या. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्ट नमूद करायचा आहे. तुम्ही जे या ठिकाणी अर्ज त्यांनी दिलेला आहे तो अर्ज अप्लाय करत असताना तुम्हाला या ठिकाणी काय करायचे तर तुमची प्रवर्ग या ठिकाणी स्पष्ट नमूद करायचे. मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना करार पत्रातील अटी मान्य असल्याबाबत 100 रुपयाचा बॉन्ड पेपर वर करारनामा पदावर रुजू होताना सादर करायचा आहे. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला अर्जाचा नमुना मी दाखवत आहे. कंत्राटी पदावरील कार्यालयीन अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. तर हा जो अर्जाचा नमुना आहे हा तुम्ही डाउनलोड करून घ्या, याची एक प्रिंट घ्या आणि यावर दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित वाचून ते फिलअप करायची. उमेदवाराचे संपूर्ण नाव, वडिलांचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, अक्षरी वगैरे सगळं तुम्ही डिटेलमध्ये भरणार आहात. अलीकडचं तुमचं छायाचित्र ही इथे द्यायचं आहे. पासपोर्ट साईज फोटो ही इथे लावायचा आहे. त्यानंतर पदाचे जे नाव आहे ते नाव व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही भरणार आहात. कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर तुमची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी द्यायची आहे. आणि बाकीची जी अनुभवाची साक्षांती प्रत जी जोडणार आहात ती प्रतीचं या ठिकाणी तुम्हाला काम केलेल्या कार्यालयाचे नाव, पत्ता वगैरे सगळी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सर्व कागदपत्रावरती पृष्ठ क्रमांक नमूद नोंदवायचा आहे. आणि या ठिकाणी हे 1, 2, 3 जे तुम्ही 1 ते 10 जे नंबर दिलेले आहेत त्या नंबर आणि प्लस जर तुमचे डॉक्युमेंट जास्त होत असतील तर ते या ठिकाणी नंबर देऊन हे डॉक्युमेंट तुम्हाला ऍप्लिकेशनला लावायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची ठिकाण, स्वाक्षरी, अर्जदाराचे नाव तुम्ही इथे लिहिणार आहात.
त्याचबरोबर प्रतिज्ञापत्रही तुम्हाला द्यायचं आहे. अर्जासोबत जोडायचे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र इथे दिलेलं आहे, हे तुम्हाला जोडायचं आहे. हे डाउनलोड करून घ्या, मॅन्युअली याला फिल करा आणि हा सुद्धा अर्जाबरोबर तुम्ही सबमिट करायचा आहे. तर ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेशी रिलेटेड. आणि जर तू सपोज तुम्ही संभाजीनगरच्या आसपास राहत असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकताय. खूप चांगली ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. 4/4/2024 याची लास्ट डेट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही ही यापैकी कोणतीही शैक्षणिक अर्हता तुमच्याजवळ असेल तर तुम्ही या पदाला जरूर जरूर अप्लाय करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलचं एस एज्युकेशनला सबस्क्राईब करा. थँक्यू.